नमस्कार मंडळी. टेन्शनचा काळोख दाटत असताना तुमच्या दारी हास्याचा दिवा लावण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत दोन खास पाहुणे सहभागी होणार आहेत. एक अशी गायक संगीतकार जोडी ज्यांना महाराष्ट्राकडून भरभरून प्रेम मिळालं, ज्यांनी मैं तुझसे मिलने आऊ क्या, बोल मैं हलगी बजाऊ क्या सारखी अनेक हिट्स महाराष्ट्राला दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राची हास्य जत्राचे चाहते आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया गायक संगीतकार जोडीचं, अर्थात साजन आणि विशाल यांचं. थँक्यू सो मच या गाण्याची झलक आम्हाला ऐकवलीत. मंडळी, मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की काहीच दिवसांपूर्वी हे ऑडिओ सॉन्ग रिलीज झालं आणि त्याला हजारांहून अधिक लाईक्स मिळाले, आणि लवकरच आपल्याला हा व्हिडिओ देखील बघायला मिळणार आहे ज्यात मुख्य भूमिकेत असणार आहे आपला गौरव मोरे. खरं तर हास्यरथी महारथींना एक प्रोत्साहन म्हणून सईकडून या जुजबीची प्रथा सुरू झाली, आणि आम्हाला खूप आनंद होतोय बघताना की कार्यक्रमातला एक शब्द घेऊन आता त्यावर गाणी रचली जात आहेत आणि ती एवढी लोकप्रिय होत आहेत आणि कार्यक्रम इतका लोकप्रिय होतोय हे बघून आम्ही खरंच भारावून जातोय. सो थँक्यू सो मच या क्रिएशनसाठी. अर्थातच तुझ्याशी जुजबीविषयी गप्पा मारायच्या आहेत, तुमच्याशी देखील गप्पा मारायच्या आहेत आणि तुमच्याकडून गाणं ऐकायचं आहे, पण त्याआधी कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी तुम्हाला स्थानपन्न होण्याची विनंती करते, या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. मंडळी, खानदेश रत्न श्याम सुंदर राजपूत आज एका शाळेत पाहुणा म्हणून गेलाय. तिथे त्याचा पाहुणचार करतायत विदर्भाचा राजकिरण आनंद प्रभू आणि पुण्याजवळच्या कात्रची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी. हा बोल, व काय म्हणते? नाही नाही, माझ्या भूगोलाचा तास कवा संपला. अरे त्या शाळेच्या वार्षिक अहवालाच्या पुस्तकाचं उद्घाटन आहे ना, हां त्याच्यासाठी थांबलो होतो मी. हा कोणतरी मुंबईवरून येणार आहे म्हणते पाहुणे. अरे ते हास्य जत्रेतला जोकर आहे कोणीतरी. हां नाव का? नाव काहीतरी बरंच हलकट नाव आहे त्याचं. श्याम राजपूत नाव आहे त्याचं. हो अरे हेड, मी नसतो घेत हलकट पाहुण्याचं सेल्फी गिल्फी. केवढा हलकटनेसपणाचं वाटते ते सेल्फी घेणं. ठेव फोन, लय बोर करते माय बायको. ओ फोटोग्राफर, माय फोटो काढतो बरोबर. आले भाई माय फोटो. या ना, या ना सर, या प्लीज प्लीज. खाली घ्या, खाली घ्या. या या या, लाइटिंग होती का बरोबर? बरं वाटतंय तुम्ही आम्ही आमच्या शाळेमध्ये आलात. अरे इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. थोडे मोठे आनंद सर हे आलेत बरं का? नमस्कार. नमस्कार तर राहू द्या हो, यायले कायले बोलवलं तुम्ही? तर म्हणे कोणतरी कॉमेडियन गिमेडियन येणार आहे म्हणून. अहो हेच आहे ते, हास्य जत्रा लागतं ना सोनी मराठीवर, हास्य जत्रा लागतं त्याच्यात हे दिसतात. अच्छा अच्छा अच्छा, हे पण यायन यायला तुम्ही पाहिलं नाही हास्य जत्रेत कधी? अरे तुम्हाला सांगतो कारण का माय पोट्टन बायको ना 24 तास ते हास्य जत्राच पाहत राहते, हे तर नाही दिसले मला त्याच्यात कधी. ऍक्च्युली काय आहे ते पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांच्या स्किट असतं बघा, त्यात तो तिसरा असतो बघा, तिसरा तिसरा. त्याच्यात कोणी तिसरा दिसनच नाही हो, दोघच दिसते ते. काही फोकणाऱ्या मारून आले नाही करत ते, काम नाही करत. असं काय करतो तुम्ही? असं ते असतात ना ते उंच गुरुजी, असं ते उंच बॉस, ते उंच अँकर 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 ते वेगळे. अरे ते क्यू द्यायला ठेवलाय त्याला तिथं. अहो अरे प्रॉम्प्टर आहे ते. अहो ते कसं आहे का ते चंगू मंगू आहे दोघं, ते विसरले का मध्ये मध्ये प्रॉम्प्टिंग करते. तुम्हाला सांगतो भाऊ, तुम्ही आहे ना, तुम्ही प्रॉम्प्टर आहे ना, इथं तुम्ही स्क्रीन समोर नका येत जाऊ. तुमच्या हास्य जत्रेवाल्याला काही कळत नाही, प्रॉम्प्टर लोकायला सुद्धा ते ना कॅमेरामध्ये कॅप्चर करते स्क्रीनवर दाखवते. चांगलं वाटते का ते? तुम्ही प्रॉम्प्टर नाही, तुम्ही आहे ना विंगेत राहत जा लपून, तिथून प्रॉम्प्टिंग करत जा तुम्ही. यायले कायले बोललो,
ते चंगू मंगूले बोलवायचं होतं ना, मस्त कॉमेडी करते ते. यायले ते चंगू मंगू याच्यासारखे फुकटात येत नाही का ते? काय बोलून राहिले फुकटात आलोय का? नाही नाही, मानधन घेऊन आले ते सर असं बोलू नका. ऐका ऐका, चंगू मंगू म्हणू नका, खूप सिनियर नट आहेत बर का ते, असं नाही बोलावं. सिनियर असन ते तुमच्या घरचे, माय पोट तेले चंगू मंगूच म्हणते. नाही सर असं करू नका सर, हे खूप मोठे कॉमेडियन आहेत सर आपल्याकडे आलेले आज. असं यायले वाटते कॉमेडियन आहे म्हणून, पण याच्याकडे पाहून कोणाला हसू तर आलं पाहिजे. अरे सगळी कॉमेडी तुला चंगू मंगूच करते ना. तो तुम्हाला नसेल वाटत मी कॉमेडियन, पण लोक मला कॉमेडियन मानतात. लोकायले तर लाख वाटते हो, लोकायले तर गौरव मोरे पण कॉमेडियन वाटते. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. एकदम ना एकदम मला खूप आवडतो गौरव मोरे, त्याला प्लीज सांगाल मी त्याची खूप मोठी फॅन आहे. नाही नाही सांगतो सांगतो, रात्री 9 आधी सांगेन मी त्यांना. नंतर आहे ना ते साजन विशाल यांची गाणी ऐकतात, मग त्यांच्या स्वतःवर कंट्रोल राहत नाही. हा, मग ते सगळ्यांना व्हिडिओ कॉल करतात, बरेच जण त्यांच्या फोनच उचलत नाही. नक्की सांगेन. बसून घ्या आपण कार्यक्रमाला सुरुवात. नाही नाही कार्यक्रमाला सुरुवात करू बा आपण, पण काय ना कार्यक्रमाची रूपरेषा सांगा बा आम्हाला. रूपरेषा विचारून राहिले, स्किट मध्ये वाक्य किती राहते विचारलो का तुम्ही कधी? फार बोलून राहिले. नाही मी काय म्हणतो मॅडम, यायले यांना स्किट मध्ये वाक्यच नसन देत, ते चंगू मंगू मध्ये मध्ये विसरले का यायले फक्त बडबड करायला लावत असत. अरे काय लावलं तुम्ही चंगू मंगू चंगू मंगू? 25 वर्षाची मेहनत आहे त्यांचे, ठीक आहे त्यांनी तुमच्या तोंडून चंगू मंगू ऐकून घ्यावं म्हणून घेतलेली आहे का? पण माया पोरगा त्याला चंगू मंगूच म्हणते, मी काय करू त्याला? अरे मग वडण लावा ना तुमच्या पोराला, तुमचा पोरगा पण तुमच्यावरच गेलेला आहे, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार म्हणा. मॅडम काय चाललंय, किती अपमान होतो इथे, गौरव मोरेचे प्रॉक्सी मारण्यासारखं वाटून राहिले. मॅडम तुमच्या एक लक्षात येतं का की ते मला तर मान देतच नाहीयेत, पण त्यांना चंगू मंगू म्हणून ते त्यांच्या पण अपमानच करतात. नीट नाही कळतंय मला ते सगळं, आता मी काय बोलणार ना, सिनियर पडतात ते मला. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू तुम्ही. नाही कार्यक्रम लवकर सुरू करा, कारण हे काही थांबतील असं मला काही वाटत नाही. खरं तर एवढा अपमान झाल्यानंतर मीच इथे थांबायला नको. हो नाही म्हणजे मी माफी मागते त्यांच्याकडनं, खरंच तुम्ही प्लीज जाऊ नका सर माझ्या विनंतीला. नाही ठीक आहे ठीक, बसून घ्या. आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू. ए बने पडदा उघड रे, समोर पाहण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर मुलांनो आज आपल्या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि या निमित्ताने आपल्या शाळेच्या वार्षिक अहवालाच्या पुस्तिकेचं उद्घाटन करण्यासाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेत बरं का? कोण आलेत ओळखा बरं? वा एक पोट्ट धड ओळखत नाही तुम्हाला. नाही बुटिंग करून आलं तुमच्या विरोधात पोट्टे. अहो सर ती त्यांची स्टाईल आहे. पोट्टे हे जे पाहुणे आले आहे ना ते माया ओळखीची आहे. हा बरोबर सन्मान द्यायचा आहे, हा नाटकं नाही करायची याच्यासोबत. हा माया ओळखीची आहे लक्षात ठेवा. हो इकडे इकडे इकडे, आतापर्यंत तुम्ही मला ओळख दाखवत नव्हते आणि आता तुमच्या ओळखी खातर मी आलेलो आहे का इथे? तसं नाही, पोट्ट्याला सांगितलं ना माया ओळखीचे पाहुणे आहे म्हणून, मग ते पाहुणेला त्रास देत नाही. नाही तर पोटीला डेंजर आहे, त्याला पाहुणे आवडले ना दगड इकडे मारते ते. बोलतो अरे लय बेकार पाहुणे आहे ते. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेत विनोदवीर श्याम राजपूत, खर तर त्यांची ओळख करून द्यायची काही गरजच नाहीये. चला मग निघतो. तरी सुद्धा त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी मी आनंद सरांना विनंती करते. आनंद सर या. ओ मॅडम माझी ओळख करून देण्यासाठी त्यांना कशाला सांगताय? ते माझी ओळख कायमची पुसून टाकतील. नाही नाही त्यांना कशाला सांगितलं? अहो ते सिनियर आहेत ना, तो प्रोटोकॉल पाळावं लागतं जरा. तर पोट्ट्यो आपल्या इथं जे काय ते कॉमेडी गिमडी करायले आलेले आहे म्हणते, काय नाव त्याचं? विनोदवीर श्याम राजपूत आलेले आहेत. हा जे कोणी आहे ते, तर ते कॉमेडी करते म्हणते एका शो. भाऊ या बरं जोक सांग बरं पोट्टेल एखादा जोक सांगू. मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं की मी परफॉर्म करणार नाही. परफॉर्म करायला कोण सांगताय? जोक सांगा लहान लेकराले. हसते पोट्टे ए हसा जरे काकाच्या जोकवर मारले गेले. असं नका बोलू त्यांना. नाही नाही असं नाही,
समोर कोणीतरी लागतो ना, समोर पोट्टे बसले नाही का आमचे? अरे हसते, अरे सांगा ना एखादा हलकट जोक सांगा, लाल लाल लेकर हसते, तुमच्या स्क्रिप्ट मधला सांगा, मारा पंच मारा ना पोट्टे. ठीक आहे ठीक आहे, सांगतो सांगतो सांगतो. हा ये सांगतो. वा मॅडम तिकडे. नमस्कार पोरांनो. ठीक आहे. काय आम्ही दोन दोन दिवस पाठांतर करतो, प्रॅक्टिस करतो, पण फक्त लक्षात एवढंच राहतो. पण पण हरकत नाही, हरकत नाही. काय मी या कार्यक्रमाला आज आलो कारण आनंद सर हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्यांच्या आग्रह खातर मी इथे आलेलो आहे. मी त्यांना नाही म्हणू शकत नाही, माझा दोस्त आहे ना, दोस्त आहे माझा. काय माझी कॉमेडी तुम्ही नेहमीच पाहता, पण आज आहे ना आनंद सरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू मी तुम्हाला सांगणार. अरे क्या बात, आनंद सर आहे ना कलेच्या प्रांतात रमणारा माणूस आहे. हा कविता एकदम भन्नाट करतो हा माणूस. आनंद सर आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला कविता ऐकवली होती, ती कविता ऐकून दाखवा पोरांना. चला चला म्हणून दाखवा. अहो मी कुठं कविता करतो, भूगोलाचा मास्तर आहे मी. नाही नाही नाही, तुमच्या आग्रहा खातर मी आलो ना, आता माझ्या आग्रहा खातर तुम्ही कविता ऐकून दाखवली पाहिजे पोरांना. आनंद सर कविता ऐकून. अरे मले कुठं कविता येते हो, काही बोलणार का इज्जत नको घालून. असं असं नाही करायचं बरं पोरांना. तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधी केव्हाही अडचण आली इंग्रजी विषयाची तर सरांना भेटायचं. इंग्रजीचा प्रॉब्लेम आला सरांना भेटायचं. गणितात हा बाप माणूस आहे, गणितात काही अडचण आली तर आनंद सरांना भेटायचं. मले कुठं गणितातलं इंग्रजीतलं काही येते, काही फेकून आले का तुम्ही? हो सर काही राज्य घेऊन आले का मार तुम्ही? नाही नाही तसं नाही, असं नाही करत. बऱ्या पोरांना तुम्हाला सांगतो, आनंद सर हे माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि त्यांना आहे ना मी अंड्या म्हणायचो. अंड्या उद्या स्टाफ रूम ला येऊन पोट्टे मला अंडे अंडे म्हणाल, बेकार पोट्टे आहे. नाही नाही, तुमची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढणार मॅडम. सांगा ना अंड्या अंड्या सर तुम्हाला आहे ना बासरी वाजवून दाखवणार आहे. मला कुठं बासरी वाजवता येते हो? मग गिटार वाजवता अंड्या सर. गिटार कशी खाजवायची हे पण मला माहित नाही भाऊ. काय लोक इज्जत घालवतो मायाली, गप्प बसाना जरा. काहीच येत नाही तुम्हाला? नाही कुठं काय येते, फक्त अपमान करता येतो तुम्हाला, चुरू चुरू बोलता येत. आल्यापासून पाहतोय नुसतं हाडतूड करून राहिले तुम्ही, मला अपमान करून राहिले माझ्या. अरे माझ्या तर माझ्या त्या पोरांना पण दमदाटी करून राहिले तुम्ही. अरे तुम्ही शिक्षक आहे ना, कसं वागलं पाहिजे तुम्ही पोरांना? शिक्षणासाठी असं पोषक वातावरण दिलं पाहिजे. तुम्ही या शाळेत जसे गुरुजी आहे ना, तसा मी हास्य जत्रेत ते चंगू मंगू ज्यांना तुम्ही म्हणून राहिले ना, त्यांच्या स्किटमधला गुरुजी असतो आणि त्यांच्या विनोद फुलायला मी पोषक असं वातावरण तयार करून देतो. बोलून राहिले तुम्ही पण. अरे एक क्रिया करणारा असतो आणि दुसरा प्रतिक्रिया देणारा असतो. त्यांच्या संगमाने कॉमेडीचं टायमिंग होतं. ही जी क्रिया प्रतिक्रिया आहे ना, यांच्या खेळ आमच्या हास्य जत्रेत रंगत असतो आणि त्या खेळाचा मी एक महत्त्वाचा घटक आहे. कळलं का तुम्हाला? वा बोलताय. अरे सचिन तेंडुलकर जेव्हा छक्के मारत असतो ना, तेव्हा राहुल द्रविड त्याला सिंगल काढून देत असतो. त्याला स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं असतं. बोलून राहिले. वा वा श्याम सर, वा वा सर, ले मस्त बोलले तुम्ही. पोट्टे हो पण यायचं म्हणणं काही मनावर घेऊ नका तुम्ही. हा अरे माझे दोस्त आहे ना हे काय माहितीये का, कधी कधी माई हशी मजाक करते, मी यायची हशी मजाक करतो, दोस्त आहे ना माले. चला एकेकानं निघा बरं रांगेत, घरी नाही का सगळ्यांना, बे व्यवस्थित जा घरी. हा या या सर, आपण यांना सेल्फी काढू मस्त. हा मला सेल्फी काढायची तशी काही सवय नाही आहे, मी काय पाहुण्या घेऊन असं हलकड सेल्फी काढत नाही, पण माझी बायको म्हणते का सेल्फी काढून आणा म्हणून. म्हणून या मॅडम सेल्फी काढू या. सॉरी हा सर. हसन हो सर, ते खवल्या मांजरवाने काल तोंड गेलं सर. हसन जरा तोंड दाखवा. मजा आली सई. स्क्रिप्टमध्ये सगळ्यात श्यामदादा अगदी अचूक लिहिलं होतं, महाराष्ट्राला तुमची स्टाईल आणि तुमचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे आणि खूप जवळचं आहे, हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. आनंद खूप मजा येते तुझ्या भाषेनी आणि आता हलकट हा शब्द एक रुजू होतो आहे आणि तो पसरतो आहे याचा आनंद आहे. प्रियदर्शनी काय सुंदर. जेव्हा एक आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टची स्टाईल मिमिक करतो तेव्हा खूप मजा येते कारण ती आपल्या पद्धतीने प्रेझेंट होते. तू ती खूपच सुंदर केलीस, मजा आली, खूप हसलो आणि काही काही विनोद फारच मस्त होते. ऑल द बेस्ट गाईज अँड कीप इट अप. मंडळी गझल ऐकवायला आलेल्या मॅडनेसच्या बादशहाची अर्थात समीर चौघुलेची भेट घडली आहे.
गझली ऐकवणाऱ्या कोकणच्या पारसमणींशी, अर्थात भजन सम्राट प्रभाकर मोरेंशी. बघूया ही भेट हास्याची कुठली पर्वणी आणते ते. तर पोरांनो, आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेत गझल सम्राट समृद्धीन साहेब. त्यांच्या गझल या कार्यक्रमाचा इथे प्रोग्राम करायचा आहे त्यांना. सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या MHJ गावात. अरे नाही नाही, धन्यवाद धन्यवाद. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानतो. गझल या प्रकाराला एवढ्या दुर्गम गावात तुम्ही घेऊन आलात, किती मोठी गोष्ट आहे. नाही तसं नाही, काय आम्ही दरवर्षी काय ना काय प्रोग्राम ठेवत असतो इथे. म्हणजे आम्ही दरवर्षी बघा नाटक ठेवतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो, जादूचे प्रयोग ठेवतो. मागच्या वर्षी गौरव मोरे आहेत ना, त्यांचा लाचारीचा प्रयोग ठेवलेला. काय रिस्पॉन्स आला, काय बात आहे. माणूस एकदम सोन्यासारखा. नऊच्या आधी, नऊ नंतर मग ते विशालबाई साजनबाईंची गाणी ऐकतात. मग काय ऐकायचं ना, मग तो संपला विषय, एंड. मग पण माणूस एकदम उत्तम काम मस्त करतात. पण कसं तर यंदा मी सरपंच म्हणून निवडून आलो या गावात, तर म्हटलं काहीतरी वेगळं ठेवूया आपण, नाही का. म्हणून मी आपला म्हणलं की हे तुम्हाला गझल बोलायला बोलूया इकडे. नाही, गझल बोलत नाहीत, गझल गातात ऍक्च्युली. हरकत नाही हरकत नाही, मी आमची ओळख करून देतो. ही माझी शिष्या, अरे बेटा राहू दे, ही प्राजक्ता माळी सूत्र संचालन करायला आलेली आहे. बस थँक्यू, धन्यवाद. मॅडम लोक कोण ओळखत नाही, आपण ओळखतो म्हणजे सगळे ओळखतो मॅडम. येस येस, याला गप जरा. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. ए मेल ना असं गावात नटी यायची खोटी घ्यायचं चालू होतं असं. तो पोर खोळंबलेत, लगेच चालू करूया ना आपण प्रोग्राम चालू. तर म्हणजे कसं आहे की आज आपल्या इकडे गावात हे आलेले आहेत गझल गाणारे समृद्धीन साहेब आपल्याकडे आलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपल्या गावातर्फे सत्कार करण्यासाठी आमच्या गावचे ज्येष्ठ कलाकार दत्ताराम बुवा भजनी मंडळाचे प्रमुख आपले ज्येष्ठ कलाकार मोरे मामा आहे ना, मोरे मा प्लीज या. मला सांगतो, जाम मोठा कलाकार आहे, जाम मोठा कलाकार आहे. रेडिओवर तीन तीनदा भजनं झाली त्यांची, खूप मोठा कलाकार आहे. फक्त मध्ये प्लॅटॉनिक मध्ये जरासे अडकले, खूप पुढे गेले असतो, खूप पुढे गेले मोठ्या गायक झालो असतो. पुष्कुचित 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 पद्या. अरे पद्या मिळाला आमचा पद्या, आमचा पद्या कोणाला ऐका, मला नाही मिळत आहे. देव मग देव काय तुमच्या गावात आहे, आमचं लाडकं आहे सगळ्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. पद्या बस मिळाल्या, बस ना खाली खाली मरतोय कुठं आलाय, बसतो ना खाली बसतो. बसा तिकडे बाजूला त्यांच्या, एवढ्या मोठ्या माणसाच्या बाजूला मी बसा होत आहे. बघा मोरमा कसं आहे, कलाकार हा कलेनं मोठा होत असतो. मुंबईवरनं आला म्हणून मोठा नाही का, बरोबर ना. सॉरी म्हणजे बसतो म्हणजे आग्रह करतात. खरं तर तुमचे आभार मानायचे आहेत मला. आमचा जो वाद्यवृंद होता त्याच्या टेम्पोला थोडासा ऍक्सिडेंट झाला, म्हणून आमचा ढोलकी पट्टू तबला पट्टू आलेला नाहीये, तर त्यामुळे तुम्ही तुमचा अरेंज केलात गावचा. बने बने आमचा पद्या मेला असं मध्ये मध्ये चालतो त्याचं काय नाही. गप्त गप चल 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 चालू करे, चल बसा बसा, चल चालू करे. उस्ताद प्राजक्ता. उस्ताद नमस्कार, मी प्राजक्ता माळी. अरे ए खूप आहे, एवढं नका म्हणा.
हे खूप झालं टाळ्या हो. शुक्रिया शुक्रिया, धन्यवाद. जवळजवळ पाऊण तास टाळे वाजवत होते हे एवढं काही म्हणजे चांगलंय म्हणजे आनंद आहे शिष्य. हरकत नाही. तर रसिक हो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते गझल नवाज समरुद्दीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात. नाही ठीक आहे, हरकत नाही. तर रसिक हो, समरुद्दीन यांचा जन्म 31 जुलै 1970 या शुभदिनी झाला. हरकत नाही. लहानपणापासूनच समरुद्दीन ह्यांना शब्दांशी खेळायचा फार छंद होता आणि त्यातूनच सगळ्या जगाला मिळाले गझल सम्राट समरुद्दीन चौघुलिया. नाईस का? हरकत नाही. मी समृद्धीन यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी. धन्यवाद प्राजक्ता, फारच छान बोललीस तू. खरं तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे. वय काय गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात. हा गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी, जनरल सांगतोय. किसी ने खूब कहा है तरन्नुम की सियासत कोई बेज हुआ क्या समझे. तरन्नुम की सियासत कोई बेज हुआ क्या. तुमच्या भजनाने चालू करा, हे थंड झालंय सगळं. भजनात तापवत राहून नाही काय मी म्हणजे फारच आग्रह करते म्हणून, नाही तर मी काय गाणार नव्हतो. बाकी काय वाटतं जरा थंड सुरू झाली आधी तापवून देतील मग तुम्ही वरती खेचा ना. मुळात हा प्रकार असतो तो तसाच थंड सुरू होतो ऍक्च्युली. पण हरकत नाही, स्थानिक कलाकार आहेत, मी नेहमीच कौतुक करतो त्यांचं. गा तुम्ही गा, काहीच प्रॉब्लेम नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी. तो विठ्ठल भरवा माधव भरवा, तो विठ्ठल भरवा माधव भरवा, तो माधव भरवा, तो माधव भरवा, माधव भरवा, तो माधव भरवा. क्या बात है रसिक हो, जसे खरे मोती हे सागराच्या तळाशी मिळतात त्याचप्रमाणे सच्चे कलावंत देखील अशा दुर्गम भागात सापडतात. क्या बात, किती गोड आहे तुमचा आवाज. क्या बात, खूपच सुंदर. थँक यू. सर कसा वाटला माझा आवाज तुम्हाला? चांगला आहे आवाज, चांगला आहे आवाज, चांगला आहे आवाज, चांगला आहे. म्हणजे गावाच्या साईडला जी निरागसता असते ती आवाजात आहे तुमच्या. जो तो डणका असतो तो आहे त्यांच्या आवाजात. मोरेमा म्हणजे पण मूळ माझा कार्यक्रम आहे हे मागे एवढं खर्च केलं त्यामुळे माझा कार्यक्रम आहे गझल याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता आपण लगेच गझल या कार्यक्रमाकडे वळूया. तर जगजीत सिंगजी यांची कैफी आझमीने लिहिलेली एक सुंदरशी गझल मी तुमच्यासमोर पेश करतो. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. अरे
ऐकताय का जरा तुम्ही, म्हणजे ऐकताय का जरा तुम्ही, गझलचा कार्यक्रम आहे तुझ्या. तुझा कोंबडा अख्खा रात्रभर नाचणार यांचा होऊ दे. आपण अख्खा रात्रभर नाचवतो कोंबडा. आता थांब जरा, मुळात आवाज असतो काय म्हणजे तुम्ही काय चाललंय, गाणं शिकलात का तुम्ही? मुली अगं शिष्य आहेस ना माझी. एक मिनिट आहे, एक मिनिट, तुम्ही गाणं शिकलात का कुठे मला सांगा जरा. नाही ते मुलातच माझ्या गळ्यात आहे गाणं. फारच क्यूट, हा खूपच सुंदर. अरे बापरे, अजून एक प्लॅटोनिक सुरू होत आहे की काय? एक मिनिट म्हणजे एक मिनिट. आत्ताच आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी ह्या इथे जे गायला आलेत त्या गायकांना एक रोख रक्कम बक्षीस जाहीर केलंय, त्यांना गाण्याची आवड आहे. तर मी विनंती करतो की प्रभावाकर मोरे मामा तुम्ही बक्षीस स्वीकारावं. विनंती करतो की मोरे मामा नाही द्यावा. मी देतो, मला द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या मानधनापेक्षा डबल आहे ते, मला एवढं सांगायचं. तरी फक्त एक जस्ट बोलले तर खरं तर माझा हा गझलचा कार्यक्रम आहे, त्याच्यात हे पैसे कमवत आहेत हे मला पटत नाही. कमवायचं नाही, ते बक्षीस आहे, कमवायचं काय नाही. पण हे मुळात यांनी स्वतःचं भजन का सुरू केलं ना, का सुरू केलं तुम्ही? ते तुम्ही असा इशारा केला ना म्हणून मी सुरू केलं का? नाही, इशारा नव्हता हो, माझे स्वर हल्ले, तसे माझे हातही हल्ले असे. हो तुमचे हात हल्ले पण माझे स्वर हल्ले ना त्याच्यामुळे. अरे मुद्दा तो नाही, घ्या तू याला मारे ना मी. रात्री बस इकडे कुणी येऊन चेष्टा नाही करायची माझी. गझल नवाज आहे मी, गझल सम्राट म्हणतात. तू आता हे प्राजक्ता आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करूया. तू नव्याने लीड दे आणि आता बिंबवून सांग की हा गझलचा कार्यक्रम आहे, कळलं का? जरा नीट बिंबवून सांग. हो हो गुरुजी, हो. तर रसिक हो, तुम्ही सगळेजण आनंद घेताय समृद्धीन यांच्या गझल संध्येचा. आणि समृद्धीन यांची खासियतच आहे रसिक हो, की ते असे छोट्या छोट्या शब्दातून आभाळा एवढा अर्थ मांडतात. आता त्यांचा हा एक शेरच बघा ना, त्यांचा एक शेर आहे जो मला फार आवडतो. ते लिहितात, उन्हें बिना बताए समझने का इंतजार है. गौर फरमाइएगा, उन्हें बिना बताए समझने का इंतजार है, बस उन्हें ये इंतजार समझने का इंतजार है. एक 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 मिनिट, आता जो प्राजक्ता माळी मॅडम यांनी जो शेर इथे आता म्हटला त्याबद्दल गावचे ज्येष्ठ पंचायत सदस्य बाप्पी मांजरेकर यांनी रोख रुपये 50,000 ढापलाय तिने माझा मी लिहिलाय हा, तुम्ही तिला काय देते 50,000 रुपये? काय 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 म्हटलंय, वा वा काय म्हटलंय उस्ताद, आपकी वजह से. थँक यू. मोठी शानीच, बस तिकडे. अरे कोंबड्याला कापून खाईन मी. अरे अपमान करायला बोलवलोय का इकडे? गझल संध्या आहे ना, इतर जणांना पैसे वाटताय तुम्ही. अरे गझल संध्या आहे म्हणजे गझल आहे का इतरांना संध्या आहेत का आहे काय? बघा आत्ता कसं आहे, आत्ता जसं जाहीर झालंय म्हणजे आत्ताच कमिटीने निर्णय घेतलाय की मोरे मामाने जी काय भजनं गायली आहेत ते हे जे आलेत समृद्धीन साहेब यांच्या मानधनात 12,000 मोरे साहेबांना वळवायचे. माझ्या 15,000 तुम्ही यांना 12,000 देणार हे कोणी सांगितलं? मी माझा नकार यायला असं नका करू. तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांना मिळालं त्याला ग्रुप येईल जरा. मी ना तुम्हाला नंबर देते, हा माझा नंबर आहे, उद्या मला फोन करा, आपण कॉफी प्यायला जाऊ. ऑफकोर्स ऑफकोर्स आपण याचा हुरूप बघा. 3 मिनिटं नाही झाली तो कॉफी प्यायला चाललाय तिच्या बरोबर. मला 15,000 परत, मला माझं मानधन परत पाहिजे 15,000 रुपये. ए मला परत द्या. कसले 15,000?
आता 12,000 त्यातले वळते केले तर कसले 15,000? अरे ते तुम्ही केले, मला कुठे मिळवलात? उरलेले 3,000 द्या मला. बद्दल द्यायची रे टाकल्या. आल्यापासून एक गाणं तरी म्हटलंस का? एक गजल म्हटलीस? मला संधी तर द्या तुम्ही. अलीकडे असं असं सुरू करता तुम्ही लगे. मला संधी तर द्या तुम्ही. अरे संधी काय, नुसता काहीतरी हिंदी शब्द बडबडतोय इकडे. हे सगळं थंड होतंय. मोरे मामा आमच्या उचलतात सगळा प्रोग्राम. अरे पण गजलचा कार्यक्रम आहे तो, असाच असतो. खांडेकर, अरे मोठे गायक आहेत का? नाही तर एवढा अपमान नाही करायचा. एक काम कर, मी पुढे गातो, यांना कोरसला मागू उभा कर. काय, मी कशाला कोरसला उभा राहू? मी तुला कोरस देणार. गजल नावाज, मी गजल सम्राट आहे. हो भावा, तुला 3,000 रुपये हवं असतील ना तर तू कोरस गा बघू. गजल संध्या गातो मी, मला तुम्ही कोरस. आणि ये ग ये गिटा बाई नंडारी ते सगळ्यांबरोबर परफॉर्म करून फार मजा आली. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू गाईज. विचारू आपल्या गर्दी हास्यरसिकांना की त्यांना आपलं स्किट कसं वाटलंय. सई, गजल संध्या भलतीच रंगली होती. प्राजक्ता फार सुंदर. तुझा एक टच ह्या स्किटला आला त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू. भूषण, एक वाक्य नाही पण तू डोक्यावर घेतलंस यार स्किट. अमेझिंग. म्हणजे एक वाक्य नसून सुद्धा हा माणूस कोण होता, हा माणूस कोण होता, ह्याचं काय कॅरेक्टर, असं रिकॉल व्हॅल्यू नक्की आहे. आणि फारच कौतुक आहे तुझं. पारस म्हणी प्लॅटॉनिक नकोय अजून. एक बास आहे. फार मजा आली. समी दादा आणि तुम्हाला एकत्र बघायला खूपच धमाल आली. आणि इथे जे बसली होती मंडळी सगळी ती पण खूप इंटरेस्टिंग होती. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. उत्तम संकल्पना, अति उत्तम सादरीकरण. भावा तू पण फारच काय, जो काय आनंद घेतलायस भजनांचा, फारच मजा आली तुला बघून. काही क्षणापुरतं असं झालं की आपण शूट करत नाही आहोत, आपण कुठेतरी खरंच भजन ऐकायला आलो आहे की काय, असा फील आला. त्याबद्दल धन्यवाद. मस्त होतं स्किट, मजा आली. प्रसाद. लांबून हे गाव बघत होतो, मला या गावात येऊन ते अनुभवायचं होतं म्हणून मी म्हणजे इतकी ताकद आहे तुमच्यात की तुम्ही ऍक्च्युली ते गाव उभं केलं. ऍक्च्युली त्या गावात असा कुठला तरी कार्यक्रम असेल आणि मग त्याचा फज्जा उडवला असेल लोकांनी आणि ती इतकी अतरंगी माणसं असतील या गावात, असं अख्खच्या अख्खं गाव एखादा चित्रपट बघावात असं तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर उभं केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. दुसरं एक महत्त्वाचं कारण जे तिथे बसून मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी मुद्दा म्हणालो, ज्या कारणामुळे ही मैफिल किंवा आजची ही संध्याकाळ गझल संध्या ज्या कारणामुळे उठली गेली त्याला कारण मोरेचा आवाज तर आहेच पण त्याचबरोबरीने मृदुंगाचा आवाज आहे, पखवाजाचा आवाज आहे. आणि तो मृदुंग किंवा तो पखवाज इथे नाही आहे पण तरीसुद्धा एका इंग्लिश इन्स्ट्रुमेंटमधनं आमचा बाबा हा मृदुंगाचा आवाज काढतोय. बाबा एक एक झलक प्लीज. अशी ती संध्याकाळ जागी झाली डोळ्यांसमोर, अशी ताजी दिसायला लागली. भूषण क्या बात आहे यार, क्या बात आहे. आजच्या नंतर कधीही या मंचावर होवो न होवो ही गझल संध्या पण वारंवार या मंचावरती यायला पाहिजे. एम एच जेचा पद्या मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं.
आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे गायक संगीतकार जोडी अर्थात साजन विशाल. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हास्यजत्रेतल्या जुजबी या शब्दावर आधारित गाणं रचलं, तर नेमकं ह्या शब्दावर गाणं रचावं ही कल्पना कशी सुचली, काय थॉट होता? हास्यजत्रा हा कार्यक्रम पहिल्यापासून मी पाहत आलेलो आहे, विशाल पाहत आलेला आहे, आमची संपूर्ण फॅमिली पाहत आलेली आहे, आणि बारीक सारीक गोष्टीवर जे काय आमचं लक्ष असतं ना, तर त्या जुजबी शब्दावर माझं लक्ष गेलं होतं. विशालला पण मी बोललो, म्हणलं यार जुजबी 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 कुछ तो इस पे बनाना मांगता है जुजबी. फक्त इतकंच आहे की जुजबी हे गाणं डायरेक्ट ऑन द स्पॉट आम्ही ज्या दिवशी विचार केला त्याच दिवशी हे गाणं रेकॉर्ड केलं. आणि जुजबी गाण्याबद्दल दुसरा एक आनंदी दिवस माझ्यासाठी म्हणजे ज्या दिवशी हे गाणं अपलोड केलं सोशल मीडियावरती त्याच दिवशी मला यशस्वी नावाची मुलगी कन्यारत्न मला प्राप्त झाले. आणि तिच्या आणि त्या यशस्वीच्या कानावरती पहिल्यांदा जर कोणतं गाणं पडलं असेल तर जुजबी. आणि तिची इथून पुढची वाटचाल देखील यशस्वीच असणार आहे याबद्दल काही शंकाच नाही. थँक्यू, थँक्यू सो मच. सर तुम्ही काय बोलू इच्छिता? तर जुजबी हा शब्द म्हणजे मॅडम घेत असतात नेहमीच सई ताम्हणकर, तर त्यांचा तो नेहमीचा डायलॉग आहे म्हणजे जुजबी. तर ते नेमकं जुजबी हा या शब्दाचा अर्थ म्हणजे मला अजूनही माहीत नाही, म्हणजे मलाच माहीत नाही, परंतु तो फेमस आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात हास्यजत्रा पाहताना मी नेहमीच बघत असतो. आणि मग ह्या सगळे जे आर्टिस्ट आहेत, सगळे कॉमेडियन आहेत, इतकं छान करतात आणि प्रत्येकाला जुजबी हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, म्हणजे मला असं वाटतं की जुजबी म्हणजे यांचं फार छान झालेलं आहे. असंच आहे, असंच आहे. जुजबी ही शाबासकी आहे एका प्रकारची, खूप मनापासून दिलेली दाद आहे. खूप छान परफॉर्मन्स झाला की मग जुजबी देवी त्या टीमवरती प्रसन्न होते. सो कधीच ध्यानी म्हणी नव्हतं माझ्या की ह्याच्यावर गाणं वगैरे बनेल, पण थँक्यू, मला खूप बरं वाटतंय आणि खूप आनंद होतोय. मंडळी आता तुमच्यासमोर येत आहेत कॉमेडीच्या शाळेतली हुशार विद्यार्थिनी नम्रता संभेराव आणि कॉमेडीतला बाप माणूस अरुण कदम. बघूया बाप लेकीची ही जोडी आज इथे काय धुमाकूळ घालतीये ते. अगं पोरी दरवाजा लवकर उघड, लवकर दरवाजा उघड, सगळे वेरिसन संपलेत आता माझ्या. दरवाजा उघड. पप्पूस तुम्ही तुम्ही इतक्या लवकर कस काय आईला ऑफिस मधून? वस रे, एक महिना झालाय रिटायर होऊन मला, तरी रोज सकाळी माझ्या हातात डबा देऊन तुम्हाला ऑफिसला का पाठवते? का पाठवतेस तू मला? पप्पूस पप्पूस मीने कसं विसरलं पप्पूस, पण मला सांगा तुम्ही आता लवकर कसे काय आले? म्हणजे काय झालं आवली, सगळी गडबड करून मीने गाडी चिरलंय. ट्रेन मध्ये बसलो तर समोरचा एक माणूस पेपर वाचत होता, त्याच्यावरती एक बातमी आली होती की धोनी रिटायर झालाय. मग माझ्या लक्षात आलं साल्या माझ्या ओळखीचा कोणतरी एक माणूस रिटायर झालेला. भांडूप येईपर्यंत मी आठवत होतो की माझ्या ओळखीचा कोण माणूस रिटायर झालाय. मग माझ्या लक्षात आलं का माझ्या ओळखीचा मीच रिटायर झालाय. इकडच खाली उतरलो आणि इकडं आलो मी. तेव्हा असं करू नको. ए बघ पोरी, अभ्यास कर, मोठी हो. नाही पप्पूस, पप्पूस मना मोठी नाही व्हायचं पप्पूस, पप्पूस मना छोटीच राहायचं. अरे असं करू नको पप्पूस, माझी काळजी आहे. पप्पूस नको, मी गौऱ्या तरस दिला पप्पूस, तुला रोज डबा देऊन मी ऑफिसला पाठवलं नको. असं वागू पोरी, सॉरी पप्पूस, तू माझ्या तू माझ्या कर्जाचा तुकडा आहेस ना रे. असं करू नकोस. मी काय बोलतो, माझ्याकडे आवरे जे पैसे आहेत तू कुणासाठी आहेत? तुझ्यासाठी पैसे आहेत ना? नाही पण मला नाही शिकायचं पप्पू. असं नको करू, तू अजिबात फालतूगिरी करू नको. मला काहीतरी पैसे द्यायला होलो म्हणून बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही. किती पैसे पाहिजे तेवढं सांग तू मला. 20,000. आवरा
अहो ते मना ह्याला जायचंय एज्युकेशनल टूरला महाबलेश्वरला. काय बोलतो मोठी टूर म्हणजे महाबलेश्वरला आता एज्युकेशनल पण टूर जायला लागला. म्हणजे लयच जग बदललंय ना. लयच बदललंय म्हणजे महाबलेश्वर आता शाळेमध्ये अभ्यासक्रमात ते घ्यायला लागले ना. हा हा 20,000 तुला देतो, टेन्शन घेऊ नको बाय. अरे तू अरे मांजेकर जी अरे पैसे ते कुणासाठी आहे? मांजेसाठी. हा हे 20,000 घे. बरं मी काय बोलतो म्हणजे कोण कोण जाणार आहे तुम्ही? हा आमच्या टूर मध्ये मिनिया ना गौरव मोर्या. बरोबर कसे लोक सर, तो नाही चालणार म्हणा आजी बात नाही चालणार. अरे त्याचा ना अभ्यासाचा काही संबंध? काय संबंध म्हणजे? अरे त्याला बघून पुस्तक स्वतःची पानं स्वतःच फारून घेतात. असं नको. तो नालाय काय? असं नको बोलू पप्पूस, तो मला पाहिजे म्हणजे त्या टूर मध्ये तो मला पाहिजे. पप्पूस कसं ना आमच्या कॉलेजमध्ये ना एक स्कीम काढली, त्याच्यामध्ये एक हुशार ना एक ढप वर्ग असला ना की कसं बरोबर पडतं, म्हणजे ढप वर्ग हुशार होऊन जातो बाय हुशार पोराच्या संगाती राहून. तुमच्या दोघांना ढ कोण आहे ना हुशार कोण आहे? पप्पूस पप्पूस ऑफकोर्स मिनीच मिनी हुशार. मी हुशार बापाचे लेख पप्पूस, तू डाऊट घेत माझ्या? नाही नाही असे डाऊट घेत नाही पप्पूस. जाऊ दे तुम्ही तुम्ही ठेव सगळं पैसे. नाही मला नाही शिकायचं. अरे असं मी नाही शिकणार पप्पूस. जाऊ असं नको बोलू पप्पूस. तुम्ही माझं लय डाऊट झाला लागला पप्पूस. असं नको. नाही मला नाही शिकायचं. अरे नको जाऊ दे. ऐक ना मी नाही मोठी होणार. नको बोलू वाईट जायला तरी चालेल. तुम्ही माझे कालचं तर तुकडं आहे, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? मग तुम्ही माझ्याकडे संशय ना बघा. अरे आई विना वारलेली पोर आहेस तू. तीन तीन आया असून तुला आईची कधी मायाच मिळाली नाही. काय झालं होतं त्या तीन आयांचं पप्पू? काय सांगतो तुला, पण त्या आयांना ज्या मस्ती होती म्हणजे स्वतःच्याच मस्तीने मेल्या त्या. इकडे हे बघ, ही पहिली आई तुझी समीरा नाव तिच, पलंबर होती. एकदा नल दुरुस्त करायला गेली, पलंबर नल खोलला तर पाईपातून पाणी बाहेर पडत होतं म्हणून तो पाईप तोंडाने घेतला. तोंडात जे काय पाणी भरलं तर ओव्हर फ्लो होऊन फुटून मेली. ही दुसरी पशी ही गोविंदाच्या पथकान होती. दहीहंडी पथकान? दहीहंडी पथकान पशी. हा ही पशी आणि वरच्या थरावर चढली ती. वरच्या थरावर चरली, सोसाट्याचा वारा आला. या वसारीला गंगावन घालायची लय सवय. त्या वाऱ्याने जे काय तिचं गंगावन उरलं ती पकडायला गेली, ती डायरेक्ट नवव्या थरावर ना खाली. खाली पडताना दोन चार बायकानं घेऊन गेली. आणि ही तिसरी परबा. परबा तिचं काही गोर दिसत. वसारीला शालूवर नाचायची लय सवय. एकदा सिग्नल क्रॉस करताना शालूची मारला ना तिने स्टेप, पुरत दोन पावलं जाऊन मांग येताना मांगच्या गाऱ्या सुरू झाल्या. उडावली. स्वतःच्या मस्तीने तिने पण मेल्या. तू अभ्यास कर मोठी हो, तू अभ्यास कर. पप्पूस मी नाही का बोलतो काय, ते आपली बदलापूरला एक रूम आहे ना, तर ती मला आठवड्यातून दर दोन दिवस मला मिळेल का त्याची चावी बदलापूरच्या रूमची? ती बदलापूरची रूमची चावी तुला कशाला पाहिजे? ते आमच्या कॉलेजनी हे केलं ना, स्टडी सर्कल मध्ये ते अभ्यास करायचं असं सांगितलंय. तुमच्या सर्कल मध्ये कोण आहे? मी आणि गौरव मोरे. इकडे पण तोच आहे सर. नाही म्हणजे तसं नाही, आम्ही ज्या लाईनचा अभ्यास करतोय आमच्या कॉलेज मधून एक आम्ही परीक्षा देतोय हो मी भाबा होणार त्याच्यासाठी आम्हाला अभ्यास करायचा ना, त्याच्यामुळे मला बदलापूरची रूम पाहिजे. तुझा काय अभ्यास चालाय तो दाखव. काय काय तुझा जो अभ्यास चालाय ना, मी आवर तुला पैसे देतो त्याचा अभ्यास काय चाललाय तो मला दाखव. फालतुगिरी करू नको, दाखव तो अभ्यास दाखव. काय ते माझ्यावर डाऊट जाऊ नकोस पप्पूस, तुला माहित आहे माझा अभ्यास कवरा गारा. मी विज्ञानाच्या मदतीने विज्ञानाच्या ताकदीने कसा गौरव मोरेला आतल्या रूम मधनं बाहेर आणत ते बघ.
पोटॅशियम परमँगनेट सल्फर हायड्रोक्साइड नायट्रोजन ऑक्सिजन H2O O2 गौरव H2। अरे बाप रे बाप, अरे आईला बघा इज्ञानात कौरी ताकद। अरे पण मी इकडे कसं काय आलो, मी तर घरी माझ्या फिल्टर पाण्याला सायन्सचा अभ्यास करत होतो। अरे तुझ्या घरी एक फालतूगिरी तुमची चालली वसरे। ही फालतूगिरी नाही आहे वसरे, मला ऑफिसला पाठवून तू गौरवला इकडे बोलवतेस वसरे। हा जास्तला मी तुझा बापूस आहे, यो जेव्हा इकडे आला ना याची फालतूगिरी बघितली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की यो सगळी फालतूगिरी चालली तुमच्या दोघांची। बापूस असं नाही, अरे मी तुझा बापूस आहे रे, आणि बाप हा बापच असतो वसरे। म्हणजे तू मला बोलायचं ना की यो पोरग मना आवडतो बापूस, मना याच्यावर लग्न करायचंय। अरे मी पप्पूस तुम्ही माझं लगीन लावून दिलं, माझं खरंच लगीन लावून दिलं तर गौरव बोरेशी पप्पूस मग मला खरंच तुझी चपत मला त्याच्याशी लगीन करायचं। अरे हाट, या वासाऱ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा मी तुला कुवारी ठेवीन। वा 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 वा, होमी बाबा होणारच हे ब्रिलियंट होतं, मज्जा आली। जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया। प्रसादा, अरणे मुळात या तीन बायका प्लस तुझं महाबळेश्वरचा अभ्यास, ह्याच्यात ह्याच्यात तुला जर अशी मुलगी नाही झाली तरच नवल। पण या शर्टामुळे तूही थोडासा स्ट्रॉबेरी सारखा दिसतोय, एवढं नाही। मजा आली गौऱ्या, मस्त मजा। सो साजनजी, विशालजी, मी जसं सुरुवातीलाच म्हटलं होतं जुजबी गालावर हे गाणं आम्हाला पूर्ण ऐकायचं आहे, तर आज आमच्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या या गाण्यानं झाली तर आम्हाला खूप बरं वाटेल। प्लीज आमच्यासाठी हे गाणं होऊन जाऊ दे।